या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण साध लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। स्वप्नपूर्ती, महाराष्ट्रातलं पहिलं पत्रकार भवन सिंधुदुर्गात शानदार उद्घाटन। निवडणूक आयोग बरखास्त करण्याची उद्धव ठाकरेंची मागणी। आणि भारतातील पहिल्या कंटेनर डाटा सेंटरचं कुडाळ शानदार उद्घाटन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। महाराष्ट्रातलं पत्रकार भवन, महाराष्ट्रातलं पहिलं पत्रकार भवन सिंधुदुर्गात साकारण्यात आलंय। आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं। यावेळी आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, माजी आमदार राजन तेली, मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांसह मोठ्या संख्येनं पत्रकार बांधव उपस्थित होते। आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारक आणि पत्रकार भवनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झालं। यावेळी आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायक, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव देवयानी वरसकर, उपाध्यक्ष रमेश जोगळे, विद्याधर केनावडेकर, दिलीप खडपकर, सावळाराम नाईक, सहकार्यवाह महेश रावराणे, खजिनदार संतोष सावंत, महेश सरनाईक, संतोष राऊळ, हरिश्चंद्र पवार, राजन नाईक, राजेंद्र मुंबरकर, लघु खरवत, प्रकाश काळे, दीपेश परब, परिषद प्रतिनिधी गणेश जठे, विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक यांसह जिल्ह्यातील पत्रकार आणि अधिकारी उपस्थित होते। राज्यातल्या या पहिल्या पत्रकार भवनाला सर्व मंत्री, अधिकारी आणि जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्याचं जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांनी प्रास्ताविकात सांगितलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या पत्रकारांची गेली अनेक वर्षांची इच्छा होती की पत्रकार भवन उभं राहावं म्हणून, आणि त्या अनुषंगाने आज हे पत्रकार भवन उभं राहिलेलं आहे। आमच्या या कार्यकाळात सर्व अधिकाऱ्यांची टीम अतिशय पार्टिसिपंट आमच्या जिल्हा पत्रकार संघाच्या राहिली। मित्र, आजच्या या शुभदिनी सगळ्या पत्रकारांसाठी हा आनंदाचा आणि सुवर्ण शरण लिहिणारा दिवस आहे, कारण पत्रकार भवन व्हावं ही सर्वांची इच्छा होते। माझ्या सहित आजपर्यंत झालेल्या सगळ्या अध्यक्षांची इच्छा होती आणि सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांची इच्छा होती, ते कुठल्याही मीडियातले लोक असो, सगळ्यांसाठी ही व्यवस्था आहे। आणि राज्याला एकमेव असं राज्यातलं भवन आहे, राज्यात अशा प्रकारचं भवन कुठेही नाही, जे भवन सगळ्यांच्या म्हणजे आज इथे उपस्थित नसतील दीपकबाई केसरकर यांनी आम्हाला मदत केली आहे, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील आपले देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुख्यमंत्री असताना या भवनाला निधीची तरतूद झालेली आहे। सुधीर मुनगंटीवार साहेब असतील, त्यांनी तर निधी देण्यासाठी सगळ्यात पुढाकार घेतला होता, दीपकबाई केसरकरांचं बडं योगदान आहे। आणि ज्यांनी ज्यांनी या सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। 1980 पासून असणाऱ्या जिल्हाध्यक्षांचा सन्मान करण्यात आला। यात माजी आमदार कैलासवासी जयानंद मटकर यांच्या कुटुंबीय, श्रीधर मराठे कुटुंबीय, ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, संतोष वायंगणकर, वसंत उर्फ अण्णा केसरकर, शशी सावंत, गणेश जठे, उमेश तोरसकर आदींचा सत्कार करण्यात आला। मूर्तिकार विलास मांजरेकर यांचाही सत्कार करण्यात आला। Oh, oh, oh.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात पत्रकार भवनासाठी शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस हा एक सोनियाचा दिवस मी म्हटलंय, कारण दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी वृत्तपत्रसृष्टीला जन्म घातला मराठीच्या, आणि त्यामुळेच आपण आज इथं सर्व आहोत. अशा महान नेत्याचं महाराष्ट्रामध्ये कुठेही एक स्मारक नव्हतं, परंतु आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने गेली 15-20 वर्ष सातत्याने प्रयत्न करून हा योग जुळून आणलेला आहे. जिल्हा पत्रकार आणि जतन करणं, आचार्य जांभेकर यांची पत्रकारिता जतन करणं, जोपासणं हे सतीचं वाण आहे. ते आपण सर्वांनी मिळून आपल्याला स्वीकारावं लागेल, त्या दृष्टीने आपली तयारी करावी लागेल. ज्या काही तांत्रिक ह्या बाबी आहेत त्या आम्ही मुख्यमंत्री लेवल किंवा ज्या राणेसाहेबांकडे बसून पूर्ण करू, कारण हा एवढा मोठा व्याप आपल्याला सगळ्यांना सांभाळायचा आहे. आपण सर्वांनी वैयक्तिक मला आणि जिल्हा पत्रकार संघाला ज्या पद्धतीने सहकार्य केलं त्यांचे ऋण आम्हाला कधीही विसरता येणार नाही. अगोदर सगळे पत्रकार बांधवांना तुम्ही एवढे मोठा हा कार्य करून दाखवले, त्याच्या दिशणा शक्ती होते तुम्हाला, त्यांच्या जे तुमच्या जो विषन होते त्याच्यासाठी आम्ही आम्हा सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना अगोदर अभिनंदन करते. आणि आता आपण हा जे कार्य आपण आता बघितले, जे ती 3-स्टोरी बिल्डिंग आपण आता बघितले, राणेसाहेबांनी जे उद्घाटन केले, मोठा हॉल आहे आणि राहण्याचा काही खोली केलेले आहे. मला वाटत नाही मे बी राज्यात या आपला पूर्ण भारतात असा काही संकल्पना ह्याचा अगोदर राबवलेले आहे. सगळे पत्रकारांनी एकत्र येऊन असा एक मोठा प्रोजेक्ट, माझ्या तरी जाणी मला तर ज्ञात नाही आहे, तर ते मोठा कार्य आहे. आणि भविष्यात मे बी आपला राज्यामध्ये आणि देशामध्ये इतर पत्रकार संघांना सुद्धा एक म्हणजे मार्गदर्शन दाखवण्यासाठी सारखं एक कार्य आहे. तर तुम्ही खरंच हा जिल्ह्याच्या प्रशासनाच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या एक मित्र म्हणून मला अभिमान आहे, गर्व आहे. प्रत्येक वेळी मला वाटतं की प्रशासन पण तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे. आणि मी एवढंच सांगायला इच्छिते की पुढच्या पण वाटचालसाठी आता इथून पुढे काय, आणि आपण एक बिल्डिंग आता तयार केलेली आहे, पण प्रत्येक वेळी आपल्याला माहिती आहे की शासनामध्ये सुद्धा आपण नवीन DPDC तून पण आपण नवीन कामासाठीच पैसे देतात, पण त्यांच्या पुढच्या मेंटेनन्सच्या काय, तर त्याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी विचार करावा की हा एक प्रॉफिटेबली आपण कसं हे चालू शकते, त्याच्या खोली आहे, त्याच्या रेट्स कसा असावा, या तुमचं जो हॉल आहे ते विविध मीटिंगसाठी कसं द्यावा. आणि असं पण मी आता आपण DPC हॉलमध्ये आहे, राणेसाहेब पण अगोदर सांगत होते की थोडासा एको येते, तर मे बी आम्हाला पण तुम्ही DPDC मीटिंगसाठी पण हॉल उपलब्ध करून द्या. CEO साहेब सांगत होते की त्यांच्या GB साठी द्या, असा प्रत्येकांच्या मला वाटतं की मागणी पण आता सुरू होणार, बिकॉज खूप चांगल्या प्रमाणे हॉल झालेले आहे. पण त्यांच्या पुढच्या देखभालामध्ये त्यांच्या रेट्स, त्यांच्या मॅनेजमेंट आणि त्यांच्या मेंटेनन्स ह्या जो वस्तू आहे त्याच्यातूनच भेटणारे जो रेव्हेन्यू आहे त्याच्यातून ह्यांचं मेंटेनन्स होण्यासारखं, त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्लॅनिंग करावे. आणि पुढच्या आपला सगळे पत्रकारांना पण, पत्रकार बंधू सगळे, आपण आजी माजी सगळे ज्येष्ठ सगळे पत्रकार उपस्थित आहे, सगळ्यांना मी प्रशासनाच्या वतीने परत एकदा अभिनंदन करते. आज महाराष्ट्रातलं पहिलं आणि देशातलं दुसरं पत्रकारांचं स्मारकाचं उद्घाटन येथे होत आहे, ते आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी दुसरं यासाठी म्हणतो की सिंधुदुर्ग भूमीतले जे भूमिपुत्र होते, पराडकरांचं, भाऊराव पराडकरांचं स्मारक लखनौमध्ये उत्तर प्रदेशमध्ये आहे, ते एक पहिलं पत्रकारांचं स्मारक आहे. आणि बाळशास्त्रींचं स्मारक त्यांच्या भूमीमध्ये होतंय, हे पत्रकारांचं दुसरं स्मारक आहे. त्यामुळे आपल्यासाठी ही आजचा आनंदाचा दिवस आहे, अभिमानाचा दिवस आहे. ती वास्तू आम्ही सगळे बघत असताना अनेक गोष्टी, अनेक चांगल्या गोष्टी इथे झालेल्या आहेत, परंतु मला असं वाटतं की सुसज्ज लायब्ररी इथं पाहिजे. आणि पत्रकारितेचे जे संदर्भ आहेत 1832 पासून ते जर कोणाला पाहिजे असतील, किंवा पत्रकारितेच्या संदर्भातली जी काही पुस्तकं आहेत जगामध्ये, ही जगातली पुस्तकं इथल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध झाली पाहिजेत,
या दृष्टीने आपण प्रयत्न करावा अशी माझी आपल्या सगळ्यांनी विनंती. आमचं निश्चितपणे त्याच्यामध्ये योगदान राहील. वाचनालय अनेक ठिकाणी आहे, परंतु खास पत्रकारांसाठी एखाद्या पत्रकाराला जर एखाद्या विषयावर पीएचडी करायची असेल तर त्याला सिंधुदुर्गमध्ये येऊन ती पीएचडी करता आली पाहिजे. अशा पद्धतीचं रेफरन्स लायब्ररी आपल्याला याचा उपयोग करता आली पाहिजे. मला असं वाटतं निश्चितपणे सगळ्यांसाठी उपयुक्त ठरेल. स्मारक म्हणजे एक इमारत नाही, आणि स्मारकातून निश्चितपणे पत्रकारांना दिशा देण्याचं, पत्रकारांच्या पुढच्या वाटचालीसाठी मदत करण्याचं हे कार्य त्या वास्तूमधून व्हावं अशी मी सगळ्यांकडे विनंती व्यक्त करेन. आणखी अधिस्वीकृतीचे प्रश्न आहेत, बाकीचे आणखी अनेक विषय आहेत, परंतु त्यासाठी आपण पुढाकार घेऊन जर महाराष्ट्र सरकारच्या सोबत सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख ज्या पत्रकार संघटना आहेत त्यांची जर एक बैठक लावली आणि त्याच्यातून जर चर्चा झाली तर मला असं वाटतं की आजच्या ह्या कार्यक्रमाचं निश्चितपणे चांगला सफल झाला असं म्हणता येईल. आचार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या हे जे भव्य हे स्मारक आपल्या जिल्ह्यामध्ये आज उभं राहिलेलं आहे, त्यासाठी मी जिल्ह्यातल्या आमच्या सर्वच पत्रकार मित्रांना त्यांचं मनापासून ह्या निमित्ताने मी अभिनंदन करतो. आज ह्या जिल्हा पत्रकार भवन जे हे ते उभं आहे आणि त्याचं उद्घाटन सन्मान्य राणेसाहेबांनी आणि अन्य मान्यवरांनी जे केलेलं आहे, त्याचा एकंदरीत जो प्रवास आहे, त्याच्या मागचा जी धावपळ आहे, जो पाठपुरावा आहे, त्याचा काही भागाचा मी साक्षीदार आहे. जी तळमळ होती, जे काही प्रयत्न झाले, आमच्या जिल्ह्यामध्ये दर्जेदार असं एक पत्रकार भवन उभं राहिलंच पाहिजे अशी जे जिल्ह्याच्या प्रत्येक पत्रकाराची जी भावना होती, जे प्रयत्न होते, ते आज सगळे ते सगळे पूर्ण झालेले आहेत. आणि एक महाराष्ट्रासमोर एक आदर्श असं म्हणावं असं पत्रकार भवन आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये उभं राहिलेलं आहे. हे सगळे जे प्रयत्न जे झाले त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे. नाविन्यपूर्ण काही अगर विचार अगर आपण मांडत असाल तर जिल्हाधिकारी मॅडम असतील किंवा आम्ही सगळेजण त्या त्या निमित्ताने आपल्या बरोबर उभे आहोत हेही आपल्याला ह्या निमित्ताने मी आवर्जून सांगेन. म्हणून आपण या सगळ्या भव्य अशा पत्रकार भवनाच्या निमित्ताने एकत्र येत असताना भविष्यामध्ये होणारे पत्रकारितेमध्ये बदल आधुनिकता याही बाबतीमध्ये विचार करून त्या दिशेने पाऊल टाकला पाहिजे ह्याच एक अपेक्षा एक तरुण कार्यकर्ता म्हणून मी आपल्याकडून ठेवीन. परत एकदा पत्रकारितेच्या या भवनाच्या निमित्ताने पत्रकार भवनाच्या निमित्ताने मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मारक व पत्रकार भवन याचं उद्घाटन झाल्याचं प्रथम जाहीर करतो. मी पत्रकारांच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, महत्त्वाचा आहे. त्यांना हक्काचं कार्यालय, बसायचं ठिकाण, चर्चा विचारमंथन करायचे सुत्त उपयुक्त विकासात्मक विचार याची चर्चा करून त्या गोष्टी जिल्ह्याला आणि राज्याला मिळून द्यायच्या हे पत्रकारांचं काम जे पत्रकार करतायत त्यांच्यासाठी हक्काचं कार्यालय आज उपलब्ध झालेलं आहे. मी सगळ्यांचे भाषणं काळजीपूर्वक ऐकले, मी ऐकले नाही, त्यांचं पुस्तक पण मी पाहिलं, संपूर्ण वाचूनही शकलो. त्या सर्वांनी हे पत्रकार भवनासाठी कैलासवासी जांभेकरांच्या स्मारकासाठी जे काय प्रयत्न केले त्या सर्व प्रयत्नाबद्दल इथे माहिती दिलेली आहे. मी काही या विषयात जात नाही आहे. कोणतीही गोष्ट करायची असेल, घडवायची असेल, त्याला मेहनत, परिश्रम, पैशासह सगळ्या गोष्टी लागतात. स्मारकाला पण हे सर्व लागलंच. ज्यांना शक्य होतं त्यांनी मदत केली आणि आज स्मारक तयार झालं. सर्वच सिंधुदुर्गातल्या पत्रकारांचं यामध्ये योगदान आहे. मित्र हो, मी आज कोणताही राजकीय विषय हाताळणार नाही, कमी विषयाचं औचित्य सोडून कधी बोलत नाही.
पण आपण सर्व पत्रकार मित्र आहात. आज का उद्घाटन माझ्या हस्ते झालं, पत्रकारांचं भवनचं उद्घाटन झालं, आणि तेही स्मारक आमच्या जांभेकर की ज्यांचं नाव घेतल्यावर मराठी पत्रकारतेमध्ये ज्यांनी सुरुवात केली विचार द्यायला, विकासाचे समाज, हिताचे समाज सुधारक म्हणून विचार द्यायला लागले, पेशा सुरू केला, जो पवित्र आहे, जो पत्रकारतेचा पेशा प्रामाणिक निष्ठेने प्रामाणिकपणे अमल करतो, तो पेशा प्रामाणिक ठेवण्याचं काम आपण सर्वजण कराल अशी अपेक्षा करतोय. तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन पद्धतीने शुभेच्छा दिल्या. भारतातले पहिले पत्रकार हे बाळशास्त्री जांभेकर होते, आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्मृतीसाठी ज्यावेळेला भवन बांधण्याचं आपण सर्वांनी ठरवलं, त्यावेळेला मला आदरणीय राणेसाहेबांचं कौतुक करायचं आहे की त्यांनी पहिला जो निधी या कार्यक्रमासाठी आवश्यक होता, जमीन विकत घेण्यासाठी, तो त्यांनी उपलब्ध करून दिला आणि आपल्या जिल्ह्याबद्दलचं प्रेम त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं. राज्याचा त्यावेळेला मी अर्थ खात्याचा राज्यमंत्री होतो, आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी जसा आग्रह केला होता की शासनाने, बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्राचं भूषण आहे, त्याच्यामुळे शासनाने आपल्या खर्चाने हे स्मारक उभं करावं. सुदैवाने त्या ठिकाणी मुनगंटीवार साहेब माझे मंत्री होते आणि मी बजेटमधून जी घोषणा केलेली होती त्याची पूर्तता आम्ही करू शकलो. आणि महाराष्ट्रामधला सिंधुदुर्ग जिल्हा हा असा एकमेव जिल्हा आहे की ज्याला स्वतःचं पत्रकार भवन नव्हतं, आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून अतिशय सुंदर अशी ही 5.5 कोटी रुपयाची वास्तू या ठिकाणी आपण सर्वांनी साकार केली, त्याच्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचं, त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज खऱ्या अर्थाने दर्पणकार जांभेकरांच्या स्मारकाचं या ठिकाणी उद्घाटन होतंय. खरं तर या कार्यक्रमाला आपल्याला आणि पत्रकार भवन देखील या ठिकाणी आपण सुरू करतोय. खरं म्हणजे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची खूप इच्छा होती, परंतु या सर्व पूर्वनियोजित कार्यक्रमांच्यामुळे प्रत्यक्ष मला येता आलं नाही, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी दिलगिरी देखील व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. पण जेव्हा मी नितेशजी सिंधुदुर्गात येईन तेव्हा नक्की या स्मारकाला आणि पत्रकार भवनाला मी अवश्य भेट देईन. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या व्हेरिनियम क्लाउड लिमिटेडच्या एच डेटा सेंटरचा शुभारंभ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळ्यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ इथं पार पडला. भारतातील किंबहुना जगातील हे पहिलं कंटेनर डेटा सेंटरचं उद्घाटन कुडाळ MIDC इथं करण्यात आलं. या डेटा सेंटरमुळे गावे, छोटी शहरं जगाशी जोडली जातील. हायड्रा कुडाळ या ब्रँड नावानं हे डेटा सेंटर ओळखलं जाणार आहे. मेक इन इंडिया या प्रोजेक्टखाली स्थानिक व्यावसायिकांना काम करण्याची संधी मिळाली आहे. कुडाळसारख्या ग्रामीण भागात हे कंटेनर डेटा सेंटर देशासाठी महत्वाची भूमिका बजावेल. यावेळी व्हेरेनियमचे चीफ फायनान्शियल ऑफिसर मुकुंदन राघवन, प्रोजेक्ट हेड विनायक जाधव आणि ॲडमिन संदीप नाटेलकर हे उपस्थित होते. चीफ फायनान्शियल ऑफिसर मुकुंदन राघवन यांच्या हस्ते फीत कापून डेटा सेंटर
कुडाळ या डेटा सेंटरचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुकुंदन राघवन यांनी हायड्रा कुडाळ या कंटेनर डेटा सेंटरची कार्यप्रणाली काय असते, डेटा सेंटर मधील मशीनरी, टेक्निकल कन्सेप्ट याबाबत मान्यवरांना माहिती दिली. व्हेरेनियम क्लाउड लिमिटेड या भारतीय डिजिटल तंत्रज्ञान कंपनीनं डिझाईन केलेलं एज डेटा सेंटर गोव्यात तसेच सिंधुदुर्गातील कुडाळ इथं सुरू झालंय. प्रोजेक्ट हेड विनायक जाधव यांनीही याबाबत अधिक माहिती दिली. खरंतर डेटा सेंटरची कन्सेप्ट मोठ्या शहरांमध्ये राबवली जाते, मात्र हर्षवर्धन साबळे गेली काही वर्ष कोकणात विविध प्रकल्प राबवतात. आपल्या आईच्या स्मरणार्थ कोकणवासियांना काही मदत व्हावी या उद्देशानं त्यांनी हे पाऊल टाकलंय. 21 फेब्रुवारीला कुडाळमध्ये रोजगार मेळावा सुद्धा होतोय. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुद्धा हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. डेटा सेंटर बना रहे हैं और आज उसका उद्घाटन हुआ है. एज डेटा सेंटर, एज कंटेनराइज डेटा सेंटर में वी हैव द यूटिलिटी कंटेनर एज वेल एज आईटी रैक कंटेनर. वी कुड स्टैक मेनी आईटी कंटेनर्स विथ द अवेलेबल यूटिलिटी कंटेनर. यूटिलिटी कंटेनर जो है इस सबसे बड़ी इम्पॉर्टेंट कंपोनेंट हो जाती है फ्रॉम अ डेटा सेंटर ट्रांसपोर्टेबल पॉइंट ऑफ व्यू से. इस यूटिलिटी कंटेनर में हमने जनरेटर और उसी के साथ हमने हमारे एयर कंडीशनिंग यूनिट जो डक्टेबल यूनिट है उसे हमने लगाया है. और हमारे आईटी कंटेनर में हमारे आईटी रैक्स लगे हुए हैं और ये इस उद्देश्य से बनाया गया है कि हमारे कंटेनर्स जो है किसी भी दुनिया के कोने में हम इसे आसानी से लगा सकते हैं. एंड इट कुड बी ट्रांसपोर्टेड एनीवेयर ग्लोबली इन द वर्ल्ड. फ्रॉम दिस पर्सपेक्टिव द एंटायर टास्क हैज बीन डन. एंड वी कुड जस्ट इमेजिन अ सिचुएशन वेयर इन एनी ऑफ द इंजीनियर्स सिटिंग either in an urban place or in a rural environment can actually verify the data available from a respective centers wherever the container is placed. Maybe it could be at the army field, it could be at the middle of the jungle, it could be at any hospitals. So for any database utility information, this containerized data centers would be a great tool. And for the coming years, this is with data taking in all the importance, this is a very, very important innovation from our end. And I hope we could do such multiple database containers accordingly. Thank you very much. बघितलं असेल की कुडाळमधल्या देशातलं पहिलं डेटा सेंटर आज कंटेनराइज डेटा सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे. माननीय हर्षवर्धन साबळे आणि सर्व गेस्ट यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन झालेलं आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट करण्यासाठी आमची प्रचंड अशी ह्यामध्ये सरांचं विजन आणि आमची सर्वांची मेहनत आणि हे हा सर्व प्रोजेक्ट आम्ही रन केलेला आहे. आणि हे देशातलं सर्वोत्तम कंटेनराइज फर्स्ट डेटा सेंटर आहे आणि जगामधलं, मला असं वाटतं, जगामधलं सगळ्यात कमी कॉस्टचं हे डेटा सेंटरचं आम्ही आज इथे उभं करतो आहे. ह्या डेटा सेंटर्समुळे इथली गावं असतील, क्लास बी क्लास सी सिटीज असतील, ह्या सर्व एकमेकांशी जोडल्या जाणाऱ्या आहेत. आणि हे आम्ही कुडाळमध्ये करण्याचं उद्दिष्ट हेच होतं आमचं की इथे कुडाळमध्ये जे छोटीशी शहरं आहेत ह्या शहरामध्ये आम्ही ह्या गोष्टी रन करतो आहे. आणि त्यामुळे इथल्या व्यावसायिकांना, इथे जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना पण आम्ही ह्या सगळ्यांना घेऊन आपण ही स्टँडर्ड प्रोसेस, स्टँडर्ड प्रोजेक्ट आम्ही उभं करण्याचं आम्ही इथे काम केलेलं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी होत असताना जे आपल्या, मी आता सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे की ह्यामध्ये दोन कंटेनर आहे, एक युटिलिटी कंटेनर आहे आणि एका कंटेनरमध्ये आमचं पूर्ण सर्व रॅक्स आहेत. आणि युटिलिटी कंटेनरमध्ये त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी बॅकअप असेल, त्यामध्ये जनरेटर असेल, त्यामध्ये UPS असेल, त्याच्यानंतर आमचं ACचं सगळं युनिट असेल. ते सर्व युटिलिटी युनिट कंटेनर 2 आपण ठेवलेलं आहे आणि कंटेनर 1 सर्व रॅक सर्वच आहेत. आणि हा प्रोजेक्ट करण्याचं उद्दिष्ट एवढंच की कुडाळमध्ये
एक नवीन काहीतरी आम्ही करण्याचं आपलं एक उद्दिष्ट होतं आणि ते सफल होत आहे असं मला वाटतंय. थँक्यू सो मच. कोकणातलं सर्वात पहिलं अपडेट आणि आमचं टीव्ही चॅनल लाईव्ह पाहण्यासाठी थेट भेट द्या आमच्या वेबसाईटला. लॉग इन करा www.kokansatlive.com वर. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. आमदार वैभव नाईक यांनी श्रीदेव कुणकेश्वराचं दर्शन घेतलं, त्यानंतर कोकण साधलाशी संवाद साधला. पाहुयात काय म्हणालेत वैभव नाईक. कोकणातलं सर्वात पहिलं अपडेट आणि आमचं टीव्ही चॅनल लाईव्ह पाहण्यासाठी थेट भेट द्या आमच्या वेबसाईटला. लॉग इन करा www.kokansatlive.com वर. अठरा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल, होलसेल मार्केट, कमर्शियल, रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानकाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्यानं आणि विकत मिळते. मर्यादित काळासाठी ऑफर 1,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 85 33 34 11. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं भव्य स्मारक त्यांच्या जन्मभूमीत सिंधुदुर्गात व्हावं ही कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांची इच्छा होती. अखेर हे स्वप्न साकार झालंय. 1980 साली जिल्हा पत्रकार संघाची स्थापना झाल्यापासून आजतागायत 12 जिल्हाध्यक्षांनी यासाठी हातभार लावला. अनेक वर्षांपासूनचं हे स्वप्न अखेर साकार झालंय. या स्वप्नपूर्तीसाठीच्या या प्रवासाचा कोकण साथ लाईव्हनं घेतलेला हा आढावा. आद्य पत्रकार आणि मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक असणारे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सिंधुदुर्गातला. अशा या महान पत्रकाराचा स्मारक आपल्या जन्मभूमीत सिंधुदुर्गात व्हावं अशी इच्छा कोकणासह तमाम पत्रकार बांधवांची होती आणि अखेर आज ती स्वप्नपूर्ती झालेली आहे. जी स्वप्नपूर्ती माझ्या हातामध्ये आहे, ज्येष्ठ संपादक गजाननजी नाईक यांनी या संपूर्ण पुस्तकात या स्वप्नपूर्तीबद्दल सर्व गोष्टी सांगितलेल्याच आहेत. त्यांची मनोगत जे आहे किंवा यासाठी जो काही लढा उभारावा लागला, इतकी वर्ष मेहनत घ्यावी लागली, त्याबद्दल सर्व माहिती आहे. हे भवन आपण ज्यावेळी पाहतो तर अगदी सुसज्ज आणि मोठं असं हे भवन, अगदी महाराष्ट्रातलं पहिलं पत्रकार भवन आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची आठवण, यांच्या स्मारक रूपी असणारं हे भवन नक्कीच येणाऱ्या पत्रकारितेसाठी, येणाऱ्या नवीन पत्रकारांसाठी ऊर्जा देणार आहे, प्रेरणा देणार आहे. आणि याच ठिकाणी असणारं बाळशास्त्रींचं स्मारक असेल किंवा बाळशास्त्री जांभेकरांचा पुतळा, विशेष म्हणजे हा पुतळा ज्यांनी साकारला आहे ते सावंतवाडीचे विलास मांद्रेकर, त्यांनी हा पुतळा या ठिकाणी साकारलेला आहे. एक अतिशय सुबक असा पुतळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. स्मारक उभी राहिली जातात, थोर नेत्यांची उभी राहतात, पत्रकारांची उभी राहतात, पण विचार जपणं गरजेचं असतं. हाच विचार जपायचं काम पत्रकार बांधव करतात. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ असेल, मराठी पत्रकार परिषद असेल आणि सगळेच पत्रकार बांधव जे दर्पणकरांना
मानतात ते सर्वजण करतात आणि आज त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते या भवनाचं नुकतंच उद्घाटन पार पडलं. अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्याच नेतेमंडळांनी देखील याला शुभेच्छा दिल्या. माझ्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी या भवनासाठी प्रचंड मेहनत घेतली, त्यांच्या काळात खऱ्या अर्थानं या भवनाला मूर्त स्वरूप आलं, ते ज्येष्ठ संपादक गजाननजी नाईक सर माझ्यासोबत आहेत. सर माझा पहिला प्रश्न एवढाच आहे तुम्हाला, कारण आज स्वप्नपूर्ती झालेली आहे माझ्या हातामध्ये, ही स्वप्नपूर्ती आहे, ही वाचल्यानंतर प्रत्येकालाच ही स्वप्नपूर्ती कशी होती काय होती हे समजतं, पण आजच्या क्षणी तुमची भावना काय आहे, पहिली प्रतिक्रिया काय? मग अशीच म्हटलं, आज सोनियाचा दिन मराठी पत्रकार देशातल्या संपूर्ण तमाम मराठी पत्रकारांचा हा आजचा सोनियाचा दिवस आहे. कारण बाळशास्त्री जांभेकर हे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातले कुंभुर्लेगावचे आपले सुपुत्र आहेत, परंतु मी माझे पत्रकारिता जवळजवळ 50 वर्ष पूर्ण झाली. मी या पत्रकारिता करीत असताना या बाळशास्त्री जांभेकर दर्पणकारांचं कुठेही स्मारक नाही हे माझ्या लक्षात आलं आणि ती एक खंत राहून गेली की ज्या बाळशास्त्री जांभेकरांनी संपूर्ण जगाला आपल्या वृत्तपत्रसृष्टी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा माहिती करून दिली आणि तमाम म्हणजे सतीविरोधी कायदा असू दे किंवा इतिहास संशोधन असू दे बालवाङ्मय असू सगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला, ह्या महान व्यक्तिमत्वाचा कुठेतरी एक भव्य दिव्य स्मारक असावं अशी माझी कल्पना भरत येत होती. आणि माझ्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना 1980 दरम्यान झाली, त्यावेळीसुद्धा जिल्हा पत्रकार संघ स्थापन झाल्यानंतर पहिले जे अध्यक्ष होते ते आमदार जयानंद मटकर होते, त्याच्यानंतर श्रीधर मराठे झाले, माधव कदम झाले, संतोष वेंगणकर झाले, अण्णा केसरकर झाले, त्याच्यानंतर असे गणेश जेठे, नंतर उमेश तोरडकर, अशा 10 जिल्हाधीशांनी आपापल्यापर्यंत प्रयत्न केले, परंतु कुठं झालं कुठेतरी निश्चित त्याला स्वरूप येत नव्हतं. सुदैवाने 2010 आपण हा भूखंड ताब्यात घेतला जिल्हा पत्रकार संघाने. त्यानंतर माझी कारकिर्द सुरू झाली, या कारकिर्दीत आपण तो भूखंड ताब्यात घेतला आणि हा भूखंड घेण्यासाठी आम्हाला तत्कालीन आपले पालकमंत्री असलेले नारायणराव राणे यांनी आपल्या निधीतून वैयक्तिक निधीतून 6 लाखाची देणगी दिली होती आणि नंतर आपला हा पाया घातला गेला आणि पुढे काम सुरू झालं. आणि त्यानंतर आपल्या शासनात बदल झाला आणि युतीचे शासन आलं. देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळामध्ये आपले सावंतवाडीचे दीपक केसरकर हे अर्थराज्यमंत्री नियोजन मंत्री म्हणून त्यांना पदभार मिळाला आणि सुदैवाने दीपक केसरकर आणि आमचे तसेच सगळ्या पत्रकारांचे सहकार्याचे संबंध त्यांच्याशी आम्ही हितगुत केली आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्याला बाळशास्त्री जांभेकरांचं स्मारक आपल्या जिल्ह्यात उभारायचे आहे असं ठाम मनाने घेतलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर आपण जागा घेतल्यानंतर आता आराखडा कसा असावा, कारण आपल्या जिल्ह्यात जवळजवळ 20 ठिकाणी आपली पत्रकार भवनं आहेत, पण ती पत्रकार भवनं म्हणजे फक्त एक बिल्डिंग या स्वरूपात ती गेली काही ठिकाणी आता बंदही पडली, परंतु तसं न राहता हे बाळशास्त्री जांभेकरांचा प्रेरणास्रोत, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा वारसा जतन व्हावा या दृष्टीने काहीतरी भव्यदिव्य व्हायला पाहिजे या ध्येयाने आम्ही संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पत्रकार एकजुटीने धडपडलो. या सर्व मी या मुद्दाम ते सर्वांचं ऋण मान्य करेन की या सर्व जिल्ह्यातील पत्रकारांनी तब्बल 9 वर्ष मला या जिल्हा अध्यक्षपदी ठेवलं आणि माझ्याकडून हे काम करून घेतलं. माझ्या हे काम करत असताना आम्हाला सर्व ठिकाणी मदत झाली. आपली जी मातृसंस्था आहे मराठी पत्रकार परिषद, ज्याचे 8 ते 10 हजार मेंबर्स आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये या परिषदेचे सगळे लोक आहेत. याच्यात मुख्य विश्वस्त श्री एकसम देशमुख साहेब, विश्वस्त आपले सिंधुदुर्गचे सुपुत्र किरण नाई, अध्यक्ष बाबळे, ही सगळी जी मंडळी आहे ही आम्ही सगळी मंडळींनी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना बळ दिलं आणि मंत्रालय स्तरावर त्यांनी सुद्धा याचा पाठपुरावा केला आणि त्याचं फळ म्हणून आपल्याला 2014 दीपक केसरकर राज्यमंत्री असताना 2018 विधिमंडळ हे स्मारक मंजूर करणार असल्याचा ठराव घेण्यात आला. या दोन्ही सभागृहात ठराव घेतल्यामुळे शासनाने याला मान्यता दिली आणि पुढची प्रक्रिया वेगाने होऊ लागली. त्याच्यानंतर आम्ही त्याचा आराखडा केला, तो 4,55,00,000 आराखडा केला. मला वाटतं पहिल्यांदा हा 1-2 कोटीचा आराखडा होता, परंतु मी तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचे निश्चित आभार मानेन की त्यांनी हे जर स्मारक तुम्ही आपल्या जिल्ह्यात करणार असाल आणि ते राज्यस्तरीय व्हावं या दृष्टीने त्यांनी चांगला आर्किटेक्ट नेमून चांगल्या भव्यदिव्य असं स्मारक करावं अशी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या कल्पनेतूनच आज ही 3 मजली भव्यदिव्य इमारत उभी राहिलेली आहे. त्यानंतर आपल्याला जेव्हा निधीचा हे तुटवडा होता
त्यावेळी ज्या इथे शासनाने 3 कोटीचा निधी ताबडतोब मंजूर करून तो वर्ग केला आणि उरलेला पुन्हा ठाकरे सरकारांच्या काळात 1 कोटी 40 लाखाचा निधी मिळाला. अशा प्रकारे 4 कोटी 55 लाखाचा निधी पूर्णपणे आपल्या शासन या इमारतीसाठी वापरला गेला आहे आणि आज त्याचं भव्यदिव्य स्वरूप प्राप्त होण्यात अनेक लोकांचे सहकार्य लाभलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने गेल्या 2-3 महिन्यात तर अपरिमित अतिशय परिश्रम घेतले आणि आज जे आपण हे एवढं भव्यदिव्य पाहतो याचा त्यांचाही वाटा निश्चित आहे. या सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्याच्यानंतर काही संस्था आहेत, आपली मराठी पत्रकार परिषद आहे आणि मुख्य म्हणजे संपूर्ण देशातील मराठी पत्रकार हा एक केंद्रबिंदू आहे आणि ह्या सर्वांच्या सहकार्यातून हे प्रेरणास्त्र उभं राहिलेलं आहे. आता इमारती उभा राहिल्यानंतर त्याच्यापेक्षा इमारतीपेक्षा त्या इमारतीमधून काय जो हे जातो संदेश जातो हे महत्त्वाचं आहे. ही बाळशास्त्री जांभेकरांचं स्मारक आहे, त्यामुळे या स्मारकातून मराठी चांगले मराठी पत्रकार निर्माण व्हावे. पत्रकारिता ही जसा त्यांनी वसा जपला, आज त्यांच्या काळातला वसा वेगळ्या पद्धतीनं होता, आज वेगळा आहे, तरी पण एक पत्रकारिता आहे त्याची किंमत प्रतिष्ठा राखून त्याचं वारसा जतन करून पुढे जाण्याचं मोठं आव्हान आपल्या पुढील पत्रकारांवर आहे आणि मला वाटतं निश्चितच त्या दृष्टीने या स्मारकाचा उपयोग होईल. या स्मारकामध्ये आपण अतिशय चांगली ग्रंथालय सुरू करतो की जेणेकरून संपूर्ण मराठी पत्रकारला या मराठी पत्रकारितेबद्दलची माहिती पूर्ण होईल. जर्नालिझम म्हणजे काय, वृत्तपत्र विभाग काय, याची आपण पुस्तकं इथं आणणार आहोत. इथे एक आर्ट गॅलरीची एक कल्पना मी केली होती की आपल्या कोकणची भूमी ही नररत्नांची भूमी मानली जाते, तर ही जी नररत्न आहेत अशी अनेक नररत्न ही प्रकाशात आलेली नाही अशांची माहिती, म्हणजे त्यांचं तैलचित्र आणि त्यांची थोडक्यात माहिती, अशा प्रकारचं इथं एक हे तयार करावं अशी एक कल्पना आहे. आणि त्याचबरोबर आता आपण नवीन इंटरनेट युगात पदार्पण केलं आहे की जगातल्या कुठल्याही गोष्टी आज इंटरनेटशिवाय पूर्ण होत नाही, त्यामुळे या ठिकाणी इंटरनेटची व्यवस्था करून सुद्धा म्हणजे इथं बसून आपण जगातल्या कुठल्याही भागाशी संपर्क साधून त्याचा आपण लाभ घेऊ शकतो. या दृष्टीनेही आपली यंत्रणा करण्याची आहे. या ठिकाणी सभागृह चांगलं हे केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण इमारत भव्यदिव्य असते परंतु त्यांचा मेंटेनन्स हा अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आज आमच्या पत्रकार संघासमोर हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही तो स्वतः शासनाकडे मांडणार आहोत की शासनाने आम्हाला फक्त आमचा भूखंड आहे त्या भूखंडावर त्यांनी इमारत बांधून दिली आहे, मालकी आता शासनाचीच आहे परंतु ती जिल्हा पत्रकार संघाकडे गेली, परंतु यांचं मेंटेनन्स कोण राखणार? तर त्या दृष्टीने आम्ही 6 चांगले VIP सूट इथं निर्माण केलेले आहे जेणेकरून राज्यभरातील जे पत्रकार कोण अभ्यास करण्यासाठी येतील, पर्यटनासाठी येतील, त्यांना इथं राहून ते तो सगळं लाभ घेता येईल. त्या दृष्टीने आम्ही कमर्शियल बेसिसवर पण हे सूट देण्याचा विचार करतो आहोत. सभागृहसुद्धा त्या दृष्टीने आम्ही वापरत आहे आणि त्यातून जो काही सोर्स होईल त्यातून यांचा जो मेंटेनन्स होईल अशी अपेक्षा आहे, परंतु हे तेवढं वाटतं तेवढं सोपं नाही. म्हणून आमची शासनाकडे अशी एक मागणी आहे की हे बाळशास्त्री जांभेकरांचं स्मारक हे केवळ सिंधुदुर्गचं नाही तर तमाम मराठी पत्रकारांचं, राज्यातील देशातील पत्रकारांचं आहे आणि त्या दृष्टीने स्मारकाची देखभाल जतन होणं हे आवश्यक आहे. त्या दृष्टीने दरवर्षी किमान 6 लाखाचं अनुदान या स्मारकाला मिळावं या दृष्टीने शासनाने शासन आदेश काढावा अशी मागणी आम्ही पत्रकार संघातर्फे आपण लवकरच करणार आहोत. ती जर शासनाने मान्य केली तर हे स्मारक हे सगळ्यांना आदर्शभूत असं राहील, त्याचं जतन चांगला होईल, त्यांचा वारसा पुढे होईल अशी मला निश्चित खात्री वाटते. मी आपल्या या माध्यमातून निश्चित सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने ज्या लोकांना गेले 4-10 वर्ष आम्हाला सहकार्य केलं आणि हे उभं राहिलं स्मारक उभं राहिलं त्याबद्दल त्यांचे ऋण तर निश्चित केले पाहिजे, परंतु हे स्मारक त्याला शोभेल असंच पुढे कंटिन्यू राहावं, जतन राहावं या दृष्टीनेही राज्यभरातील पत्रकारांनी आपली कॉन्ट्रिब्युशन आपल्या खारीचा वाटा द्यायला हवा अशी माझी विनंती आहे. आपण मला ही संधी दिली त्याबद्दल नक्कीच. 1980 साली आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची स्थापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत तब्बल 12 जणांनी जिल्हाध्यक्षपदाचा पदभार सांभाळला, त्यात स्वतः नाईक सरांनी 2 वेळा जिल्हाध्यक्षपद सांभाळलं. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये होत असताना बाळशास्त्रींचं ज्या भूमीत जन्म झाला त्या भूमीत त्यांचं स्मारक व्हावं ही प्रत्येक पत्रकाराची इच्छा होती आणि ती आज खऱ्या अर्थानं पूर्ण झालेली आहे. या
भवनाच्या माध्यमातून या स्मारकाच्या माध्यमातून नुसतं स्मारक नाही तर येणाऱ्या पिढीसमोर पत्रकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांसमोर एक आदर्श सुद्धा घालून देण्यात आलेला आहे. इथले असणारं ग्रंथालय असेल, आर्ट गॅलरी असेल, त्यामुळे हे जे स्मारक आहे किंवा हे जे दर्पणकारांचं भवन आहे हे भवन एक विद्यापीठ म्हणून पत्रकारांसमोर येणाऱ्या भविष्य काळात आपल्याला दिसताना पाहायला मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत सह विनायक गावस, कोकण सातला ओरस. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108. बीरवाडी काळीज येथील 35 वर्षीय इसमाचा एका 4 मजली इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काळीज येथील महेंद्र मधुकर महामुनकर यांच्या मालकीचं साई स्वरूप कॉम्प्लेक्स इथं भाड्यानं राहणारा मयत राजेश अफर सिंग यादव याचा दारूच्या नशेमध्ये 4th मजल्यावरून तोल गेल्यानं राजेश खाली कोसळला. यामध्ये राजेशाचा जागीच मृत्यू झालाय तर मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र बीरवाडी इथं शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आलाय. घटनास्थळी MIDC पोलीस दाखल झाले असून या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर येडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक विजय काळंगीरे हे करीत आहेत. कोकणातलं सर्वात पहिलं अपडेट आणि आमचं TV चॅनल लाईव्ह पाहण्यासाठी थेट भेट द्या आमच्या वेबसाईटला. लॉग इन करा www.kokansatlive.com वर. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108. पुनकेश्वर यात्रेसाठी मोठा फौजदिस फौजफाटा येथे तैनात करण्यात येतो. कालपासून सुरू असलेल्या या जत्रेमध्ये आज देखील आपण पाहिलं की हे पोलीस जे अधिकारी आहेत ते आपण इथे बसलेले आहेत आणि जे अधिकारी सध्याच्या घडीला येथे 2 DYSP आहेत, 22 PSI वेगवेगळे अधिकारी आहेत, त्यामुळे PI आहेत, API आहेत, PSI आहेत, हे अधिकारी आहेत आणि नियंत्रण कक्ष आहे ज्यामुळे ज्या येथील जे भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये आणि त्या संदर्भात कोणी जर त्यांच्याकडे मदत मागायला आलं तर त्यांना ते ताबडतोब मदत करतात अशा पद्धतीचं हे पोलीस नियंत्रण कक्ष येथे श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेलं आहे. मंदिराच्या बाजूलाच आहेत आणि सर्व हे पोलीस अधिकारी येथे उपस्थित आहेत. आपल्यासोबत आमचे कोकण सात लाईव्हचे पाटील सर आहेत. पाटील सर, गेले 2 ते 3 दिवस हे पोलीस अधिकारी इथे आहेत, आपणही बघतो आणि मोठ्या प्रमाणात भाविकही येत आहेत, गर्दी होत आहे, काय सांगताय पोलिसांच्या बंदोबस्तासंदर्भात? नक्कीच अनेक पोलीस अधिकारी, बडे अधिकारी या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थाने ही जी जत्रा असेल किंवा कोकणातले सर्वात नुकतीच आपण भराडी देवीची आंगणेवाडीची यात्रा बघितली असेल, अत्यंत चोख प्रशासन पोलीस या ठिकाणी तैनात होऊन आपलं जीवाचं रान करून भाविक भक्तांना योग्य त्या पद्धतीने सेवा देत आहेत. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, म्हणत ही यंत्रणा जी आहे ही यंत्रणा अत्यंत सुसज्ज अशी यंत्रणा आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब यांच्या आधिपत्याखाली असलेले DYSP कांबळे साहेब या ठिकाणी आहेत, अनेक पोलीस अधिकारी या ठिकाणी आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो की अनेक अधिकारी आपल्या या ड्युटीसाठी आता 12 वाजले आहेत. काही क्षणातच या ठिकाणी स्नानाला सुरुवात होते आहे आणि कुणकेश्वर देवस्थान नंतरचा या ठिकाणी सगळ्या CCTV वर त्यांचा वॉच आहे. आपण बघू शकतो की कशा पद्धतीने सर्व पोलीस अधिकारी या ठिकाणी CCTV चेक करत आहेत जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार न घडता देवताची ही जी यात्रा आहे ही सुखरूप आणि चांगल्या पद्धतीने
पूर्ण ही पार पाडावी यासाठी ही सगळी यंत्रणा आहे। आणि आपण या ठिकाणी बघू शकतो प्रत्येक ठिकाणी एक पोलीस कर्मचारी तैनात असून तो सुसज्ज अशा पद्धतीने सेवा देतो आहे। आपण बऱ्याचदा असं बघतो की रात्र आणि दिवस ह्या दोघी सारखेच वागून सारखेच वाटून आपल्या घराची राख रांगोळी करून ही पोलीस बांधव या ठिकाणी आपली ड्युटी प्रामाणिकपणे बजावत असतात आणि अनेकदा ते आपल्या सेवेला रात्र आणि दिवस, दिवस हाच रात्र आणि रात्र हीच दिवस अशा पद्धतीने ते वागत असतात। आणि खरं पाहिलं तर कोकणातली काही दोन तीन दिवसापूर्वीच आपण यात्रा बघितली ती म्हणजे आंगणेवाडीची यात्रा, ती सुद्धा सुखरूप पार पाडून आज हुंदडेकर साहेब असतील किंवा बगळे साहेब असतील किंवा सन्माननीय कांबळे साहेब असतील, ही सगळी पोलीस यंत्रणा या ठिकाणी अत्यंत चाणाक्षपणे प्रामाणिकपणे काम करते आहे। खरं तर सॅल्यूट केलं पाहिजे। आपण कांबळे सरांना विचारू, कांबळे सर खरं तर तुमचं अभिनंदन करतो की दोन तीन दिवसापूर्वी आपण खूप छान पद्धतीने यंत्रणा आपण आंगणेवाडी जत्रेत सुद्धा होती आता सुद्धा आता रात्रीचे 12 वाजले आहेत, आपण आणि आपली सगळी टीम जातीनिशी या ठिकाणी आहे आणि प्रत्येक अपडेटवर आपलं CCTV मध्ये सुद्धा लक्ष आहे। भाविक भक्तांना काय आवाहन करा? भक्तांना असं म्हणणं की पोलिसांची काही व्यवस्था केली आम्ही आहे की भाविकांना दर्शन सुखकर व्हावं या दृष्टीने आम्ही यंत्रणा राबवतावे व जनतेला कुठल्या प्रकार त्रास होऊ नये, कुठल्या चोऱ्या होऊ नयेत, कुठल्या लहान मुलं हरवू नये, त्याकरता भाविकांनी पण काळजी घेणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं। देवगडचे पोलीस निरीक्षक बगडे साहेब पण आपल्या सोबत आहेत। साहेब खरं तर हा सगळा तुमच्या अंडर हा सगळा एरिया येतो, काय आपलं प्रशासन कशा पद्धतीने काम करतंय? मी सुरुवातीपासूनच येणारे जे भाविक आहेत किंवा दूरदूरून येणारे जे प्रवास करून येणारे मंडळी आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण जास्त लक्ष पुरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने आपण उपाययोजनाही केल्या आहेत। त्याचबरोबर आता आज रात्रीपासून जी भाविक स्नान करतील किंवा जे सोमवती अमावस्या आहे त्या दृष्टीने आपण जास्तीत जास्त समुद्राच्या बीच किंवा त्या साईडला जास्त लक्ष दिलेलं आहे। यावेळी आपण सर्व प्रथमच आपदा मित्रांची एक स्थापना केलेली आहे, त्यावेळी आपण 32 आपदा मित्रांचं एक प्रशिक्षण घेतलेलं होतं आणि त्यांना माहिती देऊन रात्रंदिवस त्यामध्ये काही महिलासुद्धा आहेत त्या स्वयंस्फूर्तीने आणि स्वेच्छेने आपल्या विभागाला मदत करत आहेत। तसेच सागरी सुरक्षा वॉर्डन तसेच आपली स्पीडबोट याचासुद्धा आपण वापर करतो की कोणत्याही प्रकारची अशी दुर्घटना होऊ नये की जेणेकरून लोकांना असं वाटेल की इकडची बीच असुरक्षित आहे, त्या दृष्टीने सुद्धा आम्ही लक्ष ठेवलेलं आहे आणि आपली यंत्रणा सतर्क ठेवलेली आहे। नक्की साहेब तुम्हाला खरं तर शुभेच्छा दिल्या पाहिजेत, कारण पोलीस म्हटला की कुठेतरी कर्तव्य आणि पोलीस या नाण्याच्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, कर्तव्यात कोणतीही कसर न ठेवता अत्यंत प्रामाणिक आणि चाणाक्षपणे आपण काम करता आहेत। देव कुणकेश्वर आपल्या पाठीशी, आपल्याला सगळ्यांना यश मिळेल। हुंदडेकर साहेब बऱ्याचदा आपण कितीही काम केलं तरी सुद्धा कुठेतरी कमी असते आणि ती कमी लोक आपल्याला दाखवून देतात, अशा वेळेस केलेल्या कामापेक्षा म्हणजे काम आपण 99.99% करतो पण 0.1% कुठेतरी काहीतरी होतं आणि त्याचं जबाबदारी किंवा त्याचं एक आपण म्हणतो की अनियंत्रित आपल्याला दखल घेतली जाते, अशा वेळेस एक सामान्य नागरिक म्हणून आपण जनतेला काय आवाहन करणार? जनतेला एवढंच सांगणं आहे जे काही पोलीस प्रशासन आपल्याला वेळोवेळी सूचना देतात त्या सूचनांचं आपण तंतोतंत पालन करा, जर आपण सूचनांचं पालन नाही केलं तर निश्चितपणे आपल्याशी की आपण जे शासनाने दिलेले आदेश आहेत त्याचं पालन केलं जाणार नाही असा लोकांच्या मध्ये संदेश जाऊ शकतो। त्यामुळे सर्व लोकांना एवढीच विनंती आहे जे काही वेळोवेळी सूचना दिल्या जातात त्या सूचनांचं पालन करा। नक्कीच, कारण समुद्र जवळ आहे, केव्हा लाट उसळेल केव्हा काय होईल सांगता येत नाही, पोलीस प्रशासन वेळोवेळी सूचना देत असतं, जिल्हा प्रशासन प्रशासकीय यंत्रणा सुद्धा सूचना देत असतात, परंतु कुठेतरी अततायीपणा होतो आणि अशा वेळेस आपण जीवसुद्धा गमावण्याची भीती असते, अशा घटना घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे। आमचे कणकवली करस्पॉन्डंट आपल्यासोबत आहेत। उमेशजी, आपण सगळा आढावा घेतला आणि हा सगळा सुंदर परिसर जो आहे आणि बीच जो आहे बीचच्या ठिकाणी सकाळी जे स्नान करणार आहेत त्या स्नान करण्यासाठी सुद्धा आपदा मित्र म्हणून काही स्वयंस्फूर्तीने लोक आलेले आहेत आणि ते त्यांना मदत करणार आहेत, काय सांगाल? निश्चितच आताची जी मोठ्या प्रमाणात जी लोक येत आहेत भक्तगण येत आहेत त्यासाठी हे प्रशासन म्हणजे देवस्थान कमिटीच्या वतीने आणि पोलीस प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, हे सर्वच
प्रशासन सज्ज झालेलं आहे। आताच पोलिसांनी आपल्या पाटील सरांनी सांगितलं, पोलिसांनी जे काही दक्षता घेतली आहे ती सगळं सांगितलंच आहे आणि पुढच्या कालावधीत ये जे आंघोळीला जातील त्या पद्धतीचे देवस्थान कमिटी आणि सर्व जे नागरिक जागरूक नागरिक असतील किंवा कोस्टल विभागाचे पोलीस असतील ते कशापर्यंत दक्षता घेणार हे देखील सांगितलं। त्यामुळे नागरिकांना देखील आवाहन आहे की आपण भक्तगण जे येतात ते व्यवस्थित लाईनमध्ये दर्शन घ्या, त्यानंतर जे समुद्र आंघोळ करण्यासाठी गेला असेल तर आपल्या हात मुलांचे हात पकडा, त्यानंतर मुलांना आंघोळ घालताना थोडी काळजी सुरक्षितता घ्या आणि त्यानंतरच आंघोळ घाला आणि नंतर देवाचं दर्शन घ्या असं एक आम्ही आवाहन करतो आपण कोकण साठ लाईव्हच्या माध्यमातून। पाटील सर धन्यवाद। कोकणातलं सर्वात पहिलं अपडेट आणि आमचं टीव्ही चॅनल लाईव्ह पाहण्यासाठी थेट भेट द्या आमच्या वेबसाईटला, लॉग इन करा www.kokansatlive.com वर। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन शेप प्रायोजक आहेत टायझर, नाउ एक्सपीरियंस शियर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। स्वप्नपूर्ती महाराष्ट्रातलं पहिलं पत्रकार भवन सिंधुदुर्गात शानदार उद्घाटन। निवडणूक आयोग बरखास्त करण्याची उद्धव ठाकरेंची मागणी। आणि भारतातील पहिल्या कंटेनर डाटा सेंटरचं कुडाळ शानदार उद्घाटन। हेडलाईन शेप प्रायोजक आहेत टायझर, नाउ एक्सपीरियंस शियर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, पाहत राहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्ह। धन्यवाद।